मी आता आरेगावनीच्या जंगलामध्ये आहे. इथे बरेचसे लोक दारू पिण्यासाठी येतात आणि दारू पिऊन झाल्यानंतर इथे तो कचरा जो आहे तो इथे टाकून जातात, बाटल्या इथे फोडून जातात. इथे त्याच्यामधलाच एक मुलगा आहे, त्याला मी विचारतो आहे की मित्रा तू इकडे दारू, आता तू दारू पियालास इकडे काही असू दे रे, पिऊन तरी तू तोंडाला कपडा लावलायस म्हणजे तू प्यायलायस. ठीक आहे, कपडा नको काढू, उगाचं तू लोकांसमोर येशील. फक्त एवढंच आहे, आम्हाला कोणाचं नाव नाही खराब करायचं. फक्त तुम्ही आरेमध्ये जे दारू प्यायला येता त्याच्यानंतर ते दारू पिऊन तुम्ही ज्या बाटल्या इथे फेकता तो कचरा इथे फेकता, पण तो कचरा उचलणार कोण याच्यावरती तुम्ही कधी विचार नाही केला का? विचार केला नाही आम्ही, फक्त खाऊन पिऊन फेकून टाकायचं विचार झालेला आमचा. पण तुम्हाला असं वाटत नाही की ह्याच्यामुळे निसर्गाला खूप त्रास होतो आहे? हो ते पण बरोबर, आजकाल जंगलं पण कमी दिसते. मग काय विचार काय केला आहे की निसर्ग वाचवायचा आहे की निसर्ग संपवायचा आहे? सध्या तर वाचवायचं. ओके, मग अशा प्रकारे ह्या मुलामध्ये थोडासा बदल घडलेला आहे. अशाच इथे जेवढी पण जी मुलं येतात त्यांना एवढं सांगणं आहे की तुम्ही इथे दारू प्यायला येऊ नका, निसर्गाची मजा घ्या, त्याचा आनंद घ्या, पण निसर्गाची हानी करू नका. तुम्ही दारू प्यायला येत आहे पण ही दारू पिण्याची जागा नाही आहे. शासनालाही विनंती आहे की ह्याच्याकडे लक्ष द्यावं, मुंबई पोलिसांना पण विनंती आहे की ह्याच्याकडे लक्ष द्यावं, की हा खूप गंभीर प्रश्न आहे, नाहीतर अशामुळे हा निसर्ग संपुष्टात येऊ शकतो. कॅमेरामॅन.